मित्रांनो पुढचा प्रकार आहे समलंब चौकोन। समलंब चौकोन म्हणजे नेमके काय, तर ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात। एकच जोडी म्हणजे आता कोणती, तर सम्मुख बाजूंची समोरासमोरच्या ज्या बाजू आहेत त्या बाजूंची एकच जोडी एक रूप असली पाहिजे। समोरची जी आकृती आहे आपल्याकडे त्यांची एक जोडी एक रूप आहे, आपण ती दाखवू शकतो। डब्ल्यू एक्स आणि झेड वाय ह्या ज्या बाजू आहेत त्या एकरूप आहेत, समान लांबीच्या आहेत। तर डब्ल्यू झेडची बाजू आहे ती आपल्याला थोडी लहान वाटते आणि तिच्यापेक्षा एक्स वाय ही बाजू थोडी मोठी वाटते, म्हणजे दोन्ही बाजूंमध्ये थोडाफार फरक आहे। म्हणून समलंब चौकोन ओळखताना ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप दिसत आहेत, समान लांबीच्या दिसत आहेत, त्या चौकोनाला म्हणायचं समलंब चौकोन। समलंब चौकोनाचे अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्याचे जे समोरासमोर कोन असतात, आतापर्यंत आपण बघितलं की ते एकरूप असतात, पण समलंब चौकोनामध्ये लगतच्या कोनांच्या चार पैकी दोन जोड्या परस्परांना पूरक असतात। बघा समलंब चौकोनात लगतच्या कोनांच्या चार जोड्यांपैकी फक्त दोनच जोड्या परस्परांना एकरूप असतात। जसं या ठिकाणी आपण म्हटलंय माप कोन डब्ल्यू अधिक माप कोन एक्स, डब्ल्यू आणि एक्स हे लगतचे कोन आहे, यांची बेरीज 180° येते। त्याचप्रमाणे कोन वाय आणि कोन झेड, कोन वाय आणि कोन झेड हे दोघी सुद्धा लगतचे कोन आहेत आणि ह्या दोन्ही कोनांच्या मापांची जर आपण बेरीज केली तर ती देखील 180° येते। आपल्याला माहिती पूरक कोणाला म्हणायचं, तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते त्याला आपण पूरक कोन म्हणतो। मग याचं वैशिष्ट्य असं आहे की समलंब चौकोनात लगतच्या कोनांच्या चार पैकी दोन जोड्या परस्परांना पूरक असतात। त्याचप्रमाणे आपला शेवटचा जो घटक आहे चौकोनाचा तो म्हणजे पतंग। पतंगाचं एक निराळं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्याचा कर्ण, ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंबदुभाजक असतो अशा चौकोनाला पतंग म्हणतात। बघा ह्या ठिकाणी एक चौकोन दिसतोय ए बी सी डी आणि त्याचे दोन कर्ण आहेत, कर्ण बी डी आणि कर्ण ए सी, हे दोघी कर्ण एकमेकांना दुभागत आहेत, दुभागत आहेत, पण त्याचबरोबर ते 90° कोनही करतायत, पण ई बिंदूमध्ये ते कोन करतायत आणि ए ई आणि ई सी यांची लांबी सुद्धा समान असते। म्हणजेच लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात, या ठिकाणी लगतच्या बाजू ज्या आहेत त्या दोन त्या एकरूप असतील, जे ए बी आणि बी सी चौकोनाच्या ह्या दोन बाजू ज्या आहेत त्या एकरूप आहेत, तर दुसरी बाजू ए डी आणि सी डी ह्या बाजू सुद्धा एकरूप असतात आणि त्याचबरोबर समूह कोनांची एक जोडी देखील एकरूप असते। हिच्यामध्ये जर आपण कोन बी आणि कोन डीचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी कोन बी आणि कोन डी हे कोण एकरूप आहे आणि त्याचप्रमाणे जर आपण कोन एचं आणि कोन सीचं जर निरीक्षण केलं तर कोन ए आणि कोन सी हे देखील एकरूप आहेत। धन्यवाद।